नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे बॉडी स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण माहिती जाणून घेणार आहोत प्राजक्ता माळी या मराठी अभिनेत्रीविषयी। प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे। तिने अभिनयासोबतच व्यावसायिक क्षेत्रातही गगनभरारी घेतली आहे। अभिनयासोबतच तिच्या नृत्यकौशल्याने तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत। मराठी प्रेक्षकांची ड्रीम गर्ल म्हणजे प्राजक्ता माळी। तिने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत। ती प्रेक्षकांची लाडकी प्राजू आहे। तिने अनेक मालिका चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत। ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते। अभिनयासोबतच ती एक उत्तम उद्योजिका देखील आहे। तिने तिचा काव्यसंग्रह देखील प्रकाशित केला आहे। तिला चाहते कायम लग्नाबद्दल विचारणा करताना दिसतात। प्राजक्ताचा जन्म 8 ऑगस्ट 1999 साली पंढरपूर येथे झाला। पंढरपूरमध्ये तिचा जन्म झाला असला तरी ती लहानाची मोठी पुण्यामध्येच झाली आहे। पुण्यातील शिवरामपंत दामले प्रशाला येथून तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे। प्राजक्ताने बॅचलर ऑफ आर्ट्स आणि मास्टर ऑफ आर्ट्स ह्या पदव्या भरतनाट्यम या विषयामध्ये पूर्ण केल्या आहेत। ललित कलाकेंद्र पुणे युनिव्हर्सिटीमधून तिने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे। प्राजक्ताने वयाच्या 6व्या वर्षी भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती। वयाच्या 13व्या वर्षी तिने स्टार प्लसवरील क्या मस्ती क्या धूम या रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता। ही स्पर्धा देखील तिने जिंकली होती। 2011 स्टार प्रवाहावरील सुवासिनी या मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण करून मालिकेनंतर झी मराठीवरील एकापेक्षा एक अप्सरा आली या रियालिटी शोमध्ये तिने सहभाग घेतला होता। 2013 जुळून येते रेशीम गाठी या मालिकेतून ती प्रचंड लोकप्रिय झाली आहे। 2017 प्रदर्शित झालेल्या नट्टीच्या लग्नाला यायचं या मालिकेमध्ये तिने नुपुरी भूमिका साकारली। 2018 ते आजपर्यंत प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा शोची होस्ट म्हणून काम करते आहे। तिथे देखील तिच्या हास्यामुळे ती खूप लोकप्रिय आहे। 2013 प्राजक्ताने खोखो या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं। त्यानंतर तिने संघर्ष, हम्पी आणि काशीनाथ घाणेकर, पार्टी, 3 अडकून सीताराम, वाय, लॉकडाऊन, पावनखिंड या चित्रपटांमधून ती झळकली आहे। प्राजक्ताचे वडील सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटमध्ये काम करणारे एक माजी अधिकारी आहेत। तिच्या आईचे नाव श्वेता आहे। प्राजक्ताला एक लहान भाऊ देखील आहे, त्याचे नाव आहे प्रसाद माळी। प्राजक्ताने तिच्या अभिनयासोबतच आणखी अनेक क्षेत्रात काम केले आहे। तिने तिचा स्वतःचा प्राजक्त प्रभा हा काव्यसंग्रह देखील प्रकाशित केला आहे। त्यानंतर तिने प्राजक्त राज हा दागिन्यांचा ब्रँड सुरू केला आहे। यात जुने पारंपरिक मराठी दागिने मिळतात। त्यानंतर तिने कर्जत येथे स्वतःचे प्राजक्त कुंज नावाचे फार्म हाऊस बांधले आहे। ते सगळ्यांसाठी खुले आहे। आता प्राजक्ता लग्न कधी करते याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे। तर मित्रांनो, तुम्हाला प्राजक्ता माळीविषयी दिलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यावर येत राहतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।